चला पुढे सचिन कोकणी कोकणी सचिन गया शोर सारी नगरी रे आया बिरज का पाका सामान तेरी नगरी ओ आया बिरज का पाका सामान तेरी नगरी वरना मैं विनंती करतो सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आदरणीय जया साळवी मॅडम त्याचप्रमाणे मनोज जी
कविवळा मध्ये प्रयत्न केला जाईल। एकंदरीत श्री कविता पथक पाटपटनगर यांच्या माध्यमातून आता मात्र बघा संयम असणं गरजेचं आहे। अतिशय वेळामध्ये घाईमध्ये हा प्रयत्न केला चाललाय। आता कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी मानवी मनोरे रचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एक नक्की टॉपर चाललाय आणि त्यातला दुसरा टॉपर देखील आपण बघतोय संदीप दिवेकर आणि त्यातला दुसरा टॉपर आपण बघतोय यस पहिली मानक चांडी मोठ्या संख्या सज्ज झालाय। परंतु प्रथम दुसरा प्रयत्न करतोय या ठिकाणी देखील अपयशी आहे। यस गाडी सक्सेसफुली प्रयत्न झालाय आणि आता मात्र तुम्ही कमी जैसे
या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अतिशय वेगानं आता मात्र हे पथक चालले जे का कन्हैया गोविंदा पथक बिंगोली मंडळगडच्या माध्यमातून एका तारांची रचना केली गेली आहे. दुसरं तर या ठिकाणी मानवी मनोरे रचण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. परंतु या ठिकाणी तिसरा रन देखील यशस्वी आपण पाहायला गेलं तर आपण पाहतोय चौथा देखील झालाय. पाचवा तर रचलाय. इतिहास रचण्याची वेळ आली आहे. परंतु इतिहास या ठिकाणी रचला जाईल का हे सातवा मात्र कन्हैया गोविंदा पथक
हरने गावचा हा पदक आहे गोविंदा पदक सज्ज होतोय वॉर्म अप थोडासा केला गेलाय परंतु मॅचचे रेफरी आहे जे का प्रो कबड्डीचे पंच देखील आहेत पर्व 7 पर्व 8 आणि पर्व 9 जी इंटरनॅशनल प्रो कबड्डी स्पर्धा होते त्या स्पर्धेत पंचांची भूमिका आदरणीय आशुतोष साळुंके सर यांनी निभावली आहे परंतु आज दापोली प्रो गोविंदा पर्व पहिले 2023 मध्ये देखील आज पंच रेफरीची भूमिका निभावताना आज दळवी सर देखील आहेत या ठिकाणी साळुंके सर आणि त्यांचे साथीदार पंच देखील आहेत येस काही जणांमध्ये या ठिकाणी जे गोविंद पदक आहे त्यांना इथून मात्र त्यांचा उलट काउंटडाऊन केला जाईल या ठिकाणी चिट्टी व्हिस्टल वाजली जाईल एंटर केले जाईल ऑल सेट या ठिकाणी येस अतिशय वेगानं आता मात्र हरलाय तरी विंटून रखमाई गोविंद पदक मोठी गुणी मऊ हरमाय हाच गोविंद पदक या ठिकाणी चाललाय एक तर यशस्वीरित्या दुसरा देखील तर यशस्वीरित्या रचलाय मानवी म्हणून रचण्याचा प्रयत्न तिसरा देखील बघता रचला गेलाय परंतु थोडस या ठिकाणी डच बघतोय आणि पुन्हा एकदा प्रयत्न करायचा या ठिकाणी मानस प्राप्त केलाय या ठिकाणी अपयशी ठरलाय वनसिन उनी को मिलती है जिनके सपनों में जान होती है कंकों से कुछ नहीं होता मेरे दोस्तों हौसले से उड़ान होती है या ठिकाणी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल अपयश यशाचीच पहिली पायरी आहे या गोविंद पदकासाठी जोर टाया त्यांचा हौसला वाढवा प्रयत्न करतात कारण तीच लोक सांगतात जे अपयशी होतात या ठिकाणी जो कधी कागद सांगत नाही तो यशस्वी होत असतो या ठिकाणी परंतु या ठिकाणी संघर्ष तुम्हाला या मैदानामध्ये करावा लागणार आहे इथे हरतायचा हा गोविंद पदक आहे चाच पडतोय परंतु पुन्हा एकदा अपयशी ठरलाय नव्यानं सुरुवात करावी लागेल नदी चिटी जब दादा देकर चलती है चढती दीवारों पर जो वार फिसलती है मन में विश्वास बढ़ता है रबों में साहस चढ़कर गिरना गिरकर चढ़ना अकराता है फिर भी उसकी कोशिश में कार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती आज तुम्हारा संघर्ष करावा लगना है मेहनत करावी लगे तुम्हारा या ठिकाणी आज अपन बघतो श्री विठ्ठल रखवाई गोविंद पदक कोटी कोटी भाव आता गोविंद जी आहेत ते अतिशय दुःखापत्रस्त देखील झाले नव्याला सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे लोक यशस्वी लोकांनाच नाव ठेवत असतात आज तुम्हाला यशाचं ध्येय गाठायचं आहे तर प्रयत्न किती यमानं करावा लागणार आहे यशाला पर्याय नाहीये जर मेहनत आणि कष्ट नेक पद्धतीचे असतील तर तुम्ही यशाच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता प्रयत्न आहे पुन्हा एकदा या ठिकाणी दुसरा रचलाय तिसरा देखील आहे चौथा रचलाय एक उभी केलाय ढासाळलाय हाय पुन्हा एकदा गोविंद पदक पुन्हा एकदा प्रयत्न करेल का परंतु या ठिकाणी जी अंडी आहे ती तुम्हाला फोडावी लागणार आहे आज तुम्हाला प्रयत्न करावे लागतील हे आपण बघतोय इथे मात्र श्री विठ्ठल रखुमाई गोविंद पदक मोठी मोठी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मानवी मनोरे रचत या ठिकाणची दयंडी फोडली जाईल का पाहावं लागणार आहे परंतु रेफरीचा अजूनपर्यंत ऑफिशियली इशारा आला नाहीये की हा गोविंद पदक यशस्वीरित्या पुन्हा एकदा वाटचाल करतोय का पाहावं लागणार आहे पुन्हा एकदा नव्यानं पहिला तर रचण्याचा प्रयत्न जोरदार टाया या गोविंद पदकासाठी पुन्हा श्री विठ्ठल गोविंद पदक मोठी गाव मोठी मोठी गाव हरणे हा गोविंद पदक आहे पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली आता या ठिकाणी दुसरा तर रचलाय तिसऱ्यांचा प्रयत्न झालाय इथून पुढे चौथा तर रचण्याचा प्रयत्न टॉपर आपण बघतोय चौथा तर रचला गेलाय या ठिकाणी पाचवा तर रचत या ठिकाणची दयंडी फोडली जाईल का पाहावं लागणार आहे परंतु पुन्हा एकदा डगमगलाय डगमगलाय अपयश आलंय अपयश येतंय परंतु पुढे जाऊन यशस्वी होत असतात आता पुन्हा एकदा दुसरा तर यशस्वीरित्या रचलाय चौथ्याचा प्रयत्न झालाय पाचवा तर रचण्यासाठी इथे पुढे काय केलं जाणार पाहूया इथे एक गाव उभा राहिलाय त्यानंतरला टॉपर वरती सरतोय दैयांनी फोडली जाईल का या प्रयत्नामध्ये पाहावं लागणार आहे इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल गजमगलाय आणि या ठिकाणी जाईल का ही दैयांनी फोडली जाते का पुन्हा एकदा अपयशी आहे जातात त्याला पुन्हा एकदा माफी म्हणून रे रचण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून हा केला जातोय विसरो तरी आज मी आमाचा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे तुम्हाला सांगायची गरज आहे आज
पडलेला आहात तरी सुद्धा तुम्ही नव्याने उठा आणि प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाहीये तोपर्यंत इथे मात्र तुम्ही संघर्ष करा. आज दुसरा सर पुन्हा एकदा रचण्याचा प्रयत्न, तिसरा यशस्वी. जोरदार टाळ्या या हातही पथकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूपच कामगिरी करतोय. तिसरा रचलाय चौथा देखील यशस्वीरित्या आहे. आता पाचवा आणि ते देखील अंडी बोलली जाईल का? इथे मात्र यश मिळेल का? प्रतिष्ठा देणे वागणी पंचक्रोशी
विनंती करें
की द्वितीय या ठिकाणी कन्हैया गोविंदा पदक पिंगळी मंडणगड या पदकातील यशस्वी सर्व कन्हैयांना ढाल आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करावं. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण ही या वितरण प्रसंगी सहभागी व्हावं. कन्हैया गोविंदा पदक पिंगळी मंडणगड इतिहास बदल देते. इतिहास बदलले हिंदुराज गोविंदा पदक.